मुंबई मुंबई सर्वांची मध्ये मी प्राजक्ता भोईटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मुंबई सर्वांची आपल्या सर्वांचा आवडता असा एक कार्यक्रम ज्यात आपण मुंबईच्या वेगवेगळ्या रूपांची, वेगवेगळ्या रंगांची आणि वेगवेगळ्या भागांची ओळख करून घेतो. आज मी मुंबईतल्या अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण भागात तुम्हा सर्वांना घेऊन आलेले आहे. मी सध्या आहे बोरिवलीत, पण या भागाला मुंबईचे हिरवे फुफ्फुस असंही म्हणतात. तर या हिरव्या लंग्समध्ये काय दडलेलं आहे हे आपण बघणारच आहोत. पण आजच्या एपिसोडची अधिक मजा सांगायची तर आबालवृद्धांपासून ते बाळगोपाळांपर्यंत आजचा एपिसोड सगळ्यांना मजेदार वाटणार आहे, कारण कृष्णगिरीच्या छोट्याशा रेल्वेमध्ये आपण सफर करणार आहोत. त्याचबरोबर लायन सफारी, टायगर सफारी याच्यामध्ये सिंहाचं आणि वाघांचं दर्शनही घेणार आहोत. तसेच इथले वन्यजीव, पशुपक्षी आणि वृक्ष यांचीही अधिक माहिती घेणार आहोत. तर आता मी उभी आहे बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात. तसं बघायला गेलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र शासनाने मुंबईसाठी आणि मुंबईमधील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी उचललेल्या काही महत्त्वांच्या पावलांपैकी एक पाऊल आहे. आणि आत्ता आपण उभे आहोत ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ट्री हाऊसजवळ. हे ट्री हाऊस म्हणजे काय आहे? खरं तर पूर्वी मचाण असायचे आणि त्या मचाणावरनं उभं राहून प्राणी आणि पक्षी यांची निरीक्षणं करता यायची. तर आत्ता ही मुलं ट्री हाऊसवरती चढतात आणि मजा करतात. खरं तर मुंबईसारख्या शहरांमध्ये ह्या बांबूसारखं ट्री हाऊस सापडणं विरळच, पण तेवढ्यातल्या तेवढ्यात इथे येणारी पर्यटनासाठी आणि खेळण्यासाठी म्हणून येणारी ही मुलं याच्यावरती उभे राहतात, एन्जॉय करतात आणि स्वतःची हौस भागवून घेतात असं म्हणायला हरकत नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबद्दल बरंच काही आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण इथे आलेल्या पर्यटकांनाही काही शंका असतील त्यांचं समाधान करून घेण्यासाठी म्हणून इथे नेचर इन्फॉर्मेशन सेंटर अर्थात निसर्ग माहिती केंद्र उघडण्यात आलेलं आहे. तर येथील वनरक्षक सुशील सर आहेत आपल्याबरोबर. सुशील सर नमस्कार, मी मुंबई सर्वांचीमधून प्राजक्ता भोईटे आपलं स्वागत करते आहे. आम्हाला सांगा की हे निसर्ग माहिती केंद्र उभारण्यामागे मूळ उद्देश काय होता आणि कधी उभारण्यात आलं आहे? मला वाटतं 1980 साली ओपन झालं हे. इथे शाळा कॉलेजसाठी पर्यावरणविषयी आम्ही माहिती देतो आहे. निसर्गामध्ये जाऊन आम्ही त्यांना 2 तास अशी माहिती देतो की पर्यावरणाची माहिती कसं काय, कुठले झाडं फुलं पक्षी त्याची माहिती देतो. त्याच्यानंतर आम्ही इथे ऑडिटोरियममध्ये त्यांना स्लाईड शो दाखवतो. स्लाईड शो वेगवेगळे पक्षी प्राणी किंवा बायोडायव्हर्सिटी याबद्दल आम्ही त्यांना स्लाईड शो दाखवतो आहे. वाईल्ड लाईफ फिल्म दाखवतो आहे. त्या फिल्मची तसेच नॅशनल पार्कची एक फिल्म तयार केली आहे ती पण त्यांना दाखवतो आहे. त्यासाठी आम्ही कमीत कमी शुल्क आकारतो त्यांना. आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना आम्ही निसर्गाची माहिती देतो की बरेच लोक विचारतात की आतमध्ये काय काय आहे, कुठलं बघण्यासाठी काय काय आहे, तर आम्ही त्याची त्यांना व्यवस्थित माहिती देतो. कानेरी केव्जपासून टायगर अँड लायन सफारी आहे, वनराणी आहे, बोटिंग आहे, त्याबद्दल त्यांना आम्ही माहिती देतो. सुशील सर, आम्हाला सांगा की येथे म्हणजे बरेचसे कॉलेजमधले आणि शाळेचे विद्यार्थी येत असतील, तर त्यांच्यासाठी आपण काही नेचर ट्रेल्स घेतो का? आणि त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर जवळजवळ 80 किलोमीटरहून जास्त मोठा आहे, तर त्याच्यासाठी काही मॅप्स असतात म्हणजे नकाशेही आपण त्यांना देतो का? तर याच्याविषयी काही माहिती सांगाल का? आपल्याकडे बऱ्याचशा शाळा येतात, म्हणजे ठाणा मुंबईपासून तर कल्याण भिवंडी वसई विरारपासून शाळा येतात निसर्गाची माहितीसाठी. त्यासाठी आम्ही प्रत्येक शाळेला आम्ही इथून ब्रोशर पाठवतो आहे. आणि ब्रोशर पाठवल्यानंतर बऱ्याच शाळा नेचर ट्रेलसाठी येतात. नेचर ट्रेल, स्लाईड शो, वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरी फिल्मसाठी येतो. आणि त्यात तिथे बरीच पुस्तकं आपण ठेवलेली आहेत.
मॅप वगैरे आहेत ते त्यांना हवं असं तर आपण मॅप वगैरे त्यांना पुरवठा करतो आहे. सुशील म्हात्रे सर, आम्हाला एवढी आपण वेळात वेळ काढून माहिती दिलीत आणि आत्ताही निसर्गाची माहिती केंद्रातली माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आहे, तर त्या सगळ्यासाठी मुंबई सर्वांचीकडून आणि मुंबई दूरदर्शनकडून मी धन्यवाद. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वेगवेगळे वन्यजीव पशुपक्षी तर आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर मुंबईमध्ये सर्वात अधिक म्हणजे जवळजवळ 51 अधिक प्रजाती येथे फुलपाखरांच्या आढळतात. फुलपाखरांच्या संवर्धनासाठी येथे लांटाना कमारा म्हणजेच घाणेरी म्हणून या वनस्पतींची लागवड केलेली आहे. या वनस्पतींवरती फुलपाखरांचं प्रजनन मोठ्या प्रमाणात होतं. शक्यतो ह्या गुलाबी कलरमध्ये आढळणाऱ्या या घाणेरीत पिवळ्या प्रकारची आणि एक लाल रंगाची अशा प्रकारचे दोन प्रकारही अधिक आढळतात, पण ही घाणेरी येथे मोठ्या प्रमाणावरती लागवड केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रजातींची म्हणजेच लेमन पॅन्झी आहे, ब्लू ओकसारखं एक रेअर फुलपाखरू आहे, अशा प्रकारची आपल्याला फुलपाखरं येथे पाहायला मिळतात. हा, या फुलपाखरांमध्ये तर आत्ता रमून झालेलं आहे, पण आत्ता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या वनराणीमध्ये. वनराणी खरं बघायला गेलं तर राष्ट्रीय उद्यानाचं म्हणजे या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं मुख्य आकर्षण आहे. मी वनराणीत जाते, एन्जॉय करते. आता आपण उभे आहोत कृष्णगिरी स्थानकावर. आता हे कृष्णगिरीचं स्थानक वनराणीसाठी बांधलं गेलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये या वनविभागाची ओळख करून देण्यासाठी आणि या सफरीसाठी वनराणी ही एक छोटीशी झुकझुक गाडी आहे. या कृष्णगिरीबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर पूर्वी राष्ट्रीय उद्यानाला कृष्णगिरी उपवन असंही नाव होतं आणि कृष्णगिरी हा 15व्या ते 16व्या शतकामधला एक सफरीचा मार्ग होता. नालासोपारा ते कल्याण ठाणे या भागांना जोडण्याचं काम या कृष्णगिरी उपवनने केलं. त्या काळी येथे आदिवासी पाडे होते आणि आत्ताही आहेतच. त्यांचं दर्शन आपण कालांतराने करूच. आता वनराणीसाठी आपण थांबलेलो आहोत आणि वनराणीची सफर मी तर करणार आहेच, पण तुम्हालाही करवणार आहे. अरे वा, ती बघा, वनराणी आलीच. आता मी उभी आहे वनराणीमध्ये आणि आपण सगळे वनराणीतून या राष्ट्रीय उद्यानाच्या काही भागातल्या सफरीला निघालेलो आहोत. तुम्हाला ते गाणं आवडते का? आठवते? हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे. नाही, अमर अकबर अँथोनीमध्ये मी नव्हतं गायलं, ते गायलेलं होतं ऋषी कपूरने. तर ते गाणं या वनराणीमध्येच शूट झालं होतं आणि आता एन्जॉय करत आम्ही सगळेजण चाललेलो आहोत. हे बघा, मागे सगळेजण एन्जॉय करताना दिसत आहेत आपल्याला आणि यांचं एन्जॉयमेंट आणि आपण सगळेजण असे एकत्र मिळून या वनराणीतून पुढे जाणार आहोत आणि इथली असलेली वनसंपत्ती आणि वन्यजीव बघणार आहोत. चला तर मग. मग काय, वनराणीमध्ये एन्जॉय केलं ना? बरोबर आहे. तुमच्यासारखे इथे बरेचसे पर्यटक येऊन वनराणीत एन्जॉय करतात आणि मग एन्जॉय करून आल्यानंतर येथे जे मागे तलाव दिसत आहे तेथे नौकानयन करतात. येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये स्पेशली या छोट्याशा तळ्यामध्ये नौकानयनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये शासनाच्या खांद्याला खांदा लावून बऱ्याचशा सामाजिक संस्थांनी भरीव कार्य केली. या भरीव कार्यांबरोबरच एक सर्वात महत्त्वाची येथील संस्था आहे, ती म्हणजे WWF वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर. विश्वसंवर्धन आणि वनसंवर्धन यांच्या कार्यामध्ये या संस्थेने बरंचसं कार्य केलेलं आहे. तर या WWFच्याच शिक्षण अधिकारी गौरी गुराव आपल्याबरोबर आहेत, त्यांना विचारूया की WWFने कोणकोणते उपक्रम येथे हाती घेतलेत. सुरुवातीला तू म्हटल्याप्रमाणे आपले इकडे महाशिवरात्रीचं जे इनिशिएटिव्ह आहे फॉरेस्ट पेट्रोलिंगचं, ते WWF तर्फे करण्यात आलं. जवळपास 1990 सालामध्ये याची सुरुवात झाली होती आणि त्यानंतर ग्रॅज्युअली हळूहळू एक एक NGO त्याच्यामध्ये ॲड होत गेल्या आणि आत्ता तू जर बघशील तर प्रत्येक महाशिवरात्रीला जवळपास एक
6-7 NGOs अशा असतात की ज्या इकडे येऊन स्व त्यांचे काही काय म्हणतात त्यांना व्हॉलंटियर्स असतात त्यांच्यामार्फत हे फॉरेस्ट पेट्रोलिंगचं काम या दिवसामध्ये होतं. त्याचबरोबर आपण इथे वेगवेगळ्या निसर्गाच्या सहली आयोजित करतो आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणजे कॉलेजच्या आणि शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम राबवले जातात, तर ते काय आहेत थोडक्यात सांग ना. आणि वेगवेगळ्या स्कॉलरशिप ज्या WWF प्रोव्हाइड करते येथे काम करण्यासाठी, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांग. विद्यार्थ्यांसाठी म्हणजे इकडची काय म्हणतात निसर्ग संपत्ती जी आहे ती जाणून घेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्याच नेचर ट्रेल्स आयोजित करतो. त्याच्यामधून मुलांना डेव्हलपमेंट होते त्यांची ह्याद्वारे की त्यांना आयडेंटिफिकेशन त्यांचं चांगलं होतं त्याच्यामध्ये झाडाचं म्हणा पानांचं फुलांचं पक्ष्यांचं. मला हे विचारायला नक्की आवडेल गौरीताई की आपल्या इथे वनसंवर्धनाची किंवा आज आपण जे म्हणतो की निसर्ग संवर्धनाची गरज काय आहे नेमकी, त्याबद्दल आम्हाला सांग. माणूस हा एक निसर्गाचा भाग आहे हे आपण सगळ्यांनी आधी सगळ्यात पहिलं मान्य केलं पाहिजे. निसर्ग हा आपल्यापेक्षा काही वेगळा नाही किंवा आपण निसर्गापेक्षा काही वेगळं नाही आहे. जर निसर्ग नसेल तर डेफिनेटली आपलं राहणीमान आपण सुधारू शकत नाही आणि बेसिकली आपलं जगण्यावरती ओव्हरऑल याचा इम्पॅक्ट होतो. वा क्या बात आहे गौरीताई, थँक्स मुंबई सर्वांच्याशी एवढा वेळ काढून बोलल्याबद्दल. बघितलं गौरीताईने जो मेसेज थोडक्यात सांगितला की निसर्ग आणि आपण वेगळे नाही आहोत आणि निसर्गाबद्दलची आपली जबाबदारी खूप मोठी आहे, तर या जबाबदारीचं भान आपल्या सगळ्यांना लवकरात लवकर येईल तेवढ्या लवकरात लवकर आपण या निसर्गाचा ऱ्हास थांबवू शकू याच्या शंका नाही. आत्ता मी अजून निसर्गामध्ये रमणार आहे, वेगवेगळ्या सफारींमध्ये तुम्हाला घेऊन जाईन. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण आता भेटायला आलेलो आहोत सहाय्यक वनसंरक्षक श्रीयुत अनिलजी घेवारी यांना. नमस्कार अनिल सर, मुंबई सर्वांची मध्ये मी प्राजक्ता आपलं मनपूर्वक स्वागत करते. सर, आम्हाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा इतिहास आणि खरं तर याचा विस्तार कुठपर्यंत आहे याबद्दल सांगा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा यांच्या मधोमध विस्तारलेलं असून त्याचं क्षेत्रफळ 103 चौरस किलोमीटर आहे. संजय गांधी राष्ट्रीय हे उद्यान हे आशियातील एकमेव जंगल असं आहे की शहराच्या मध्ये वसलेलं आहे. यामध्ये चांगल्या प्रमाणात फ्लोरा आणि फोना तसेच वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती व प्राणी असल्यामुळे या क्षेत्रास मुंबईकर तसेच ठाणेकर आकर्षले जाऊन यांची वेळच्या वेळी भेटी या ठिकाणी दिल्या जातात. या क्षेत्राचा पूर्वेत्या जर सांगायचा झाला तर मुंबई राष्ट्रीय उद्यान कायदा 1950 अंतर्गत या कृष्णगिरी उपवनाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळेला त्याचं क्षेत्र हे 19.27 चौरस किलोमीटर एवढं होतं. 1981 साली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे नामकरण या उद्यानास प्राप्त करून देण्यात आलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे उभारलं, पण या उभारण्यामागचा मूळ उद्देश काय होता? वन्य प्राण्यांची संख्या अबाधित राहणे, प्राण्यांची संख्या जास्तीत जास्त वाढ होण्याच्या दृष्टीने योग्य ते काळजी घेण्याचंही एक उद्दिष्ट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्लॅनमध्ये एक उद्देश ठेवला गेला. आता प्राण्यांचा विषय निघालेलाच आहे, तर सर आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल की येथे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी कोणती पावलं उचललेली आहेत. उद्यानात अस्तित्वात असलेले वेगवेगळे प्राणी या ठिकाणी जवळजवळ 43 प्रकारच्या मॅमल्स पाठीजाकांना असलेले प्राणी मिळतात. त्याचप्रमाणे 38 प्रजाती ह्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या मिळतात. तसेच बेडकाच्या प्रजातीसुद्धा 9 या ठिकाणी आढळून येतात आणि 250 पक्ष्यांच्या जाती या ठिकाणी आढळून येतात. या सर्व प्राण्यांचं संरक्षण चांगल्या पद्धतीने व्हावे म्हणून आम्ही 2001 ते 2011 असा एक मॅनेजमेंट प्लॅन तयार केला होता. तो 11 संपला. यामध्ये आम्ही विशेषतः आमच्या क्षेत्रामध्ये असलेले किंवा उद्यानात असलेले मॅनेजमेंटचे रस्ते आम्ही चांगल्या पद्धतीने करून घेतलेले आहेत. तसेच वेगवेगळ्या ट्रेल्सही किंवा पायवाटाही आम्ही ठेवलेल्या आहेत, जेणेकरून प्राण्यांचं सुपरविजन करणं किंवा प्राण्यांचं अस्तित्व कशा पद्धतीचं आहे, त्यांना आवश्यक असणाऱ्या बाबींचा पुरवठा कसा करता येईल, त्या दृष्टीने या ठिकाणी काळजी घेण्यात येते. सर, राष्ट्रीय उद्यान म्हटलं की त्यावेळेला पर्यावरणाचं रक्षण हे महत्त्वाचं येतंच, तर या महत्त्वाच्या मुद्द्यावरती म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी आपण कोणकोणती पावलं उचलली आहेत? नॅशनल पार्क हे अधिसूचित केलेलं क्षेत्र आहे, त्यामुळे या ठिकाणी कोर क्षेत्रामध्ये शक्यतो कुणालाही प्रवेश दिला जात नाही. किंबहुना जो झाडोरा असतो किंवा आमचे काही मृत झालेली झाडं असतात ती तशाच अवस्थेत ठेवून क्लायमेक्स अवस्थेत ठेवून ते जंगल वाढण्याच्या दृष्टीने
त्याचा उपयोग खत म्हणून कसा करता येईल अशा पद्धतीने त्याचा उपयोग केला होता. त्यामुळे सदरचं क्षेत्र हे पूर्णपणे कंट्रोल राहून त्याच्यामध्ये झाडांची संख्या ही वाढत जाते आणि त्याचप्रमाणे त्याचा प्राण्यांना उपयोग होऊन जास्तीत जास्त प्राणीही जंगलात राहण्यास त्याच्यासाठी मदत केली जाते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जवळजवळ 9 ते 10 विश्रामगृह आम्ही स्थापित केलेले आहेत, ज्यामध्ये पर्यटक शनिवार रविवारी येऊन राहू शकतात. तसेच आणि या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटक क्षेत्रातील आनंद उपभोगू शकतात, त्यासाठी त्यांना राहण्यासाठीही परवानगी दिली जाते. तसेच विश्रामगृहाच्या भोवती स्वच्छता आणि चांगलं राहण्यासाठी आम्ही कचरा कुंड्याही वेगवेगळ्या ठिकाणी पार्कमध्ये 600 हेक्टरमध्ये मोठमोठ्या कुंड्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून सदरचा कचरा हा कुंड्यातच टाकला जाईल अशा पद्धतीचं लोकांना वेळच्यावेळी मार्गदर्शनही केलं जातं. आणि त्यामुळे मुंबईचा नागरिक हा सुजाण असल्यामुळे तोही तशा पद्धतीची चांगल्या प्रकारे काळजी घेतो, हेही आमच्या निदर्शनास आलेलं आहे. सर, आपण आम्हाला एवढी महत्त्वाची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबद्दल सांगितलीत आणि एवढा वेळात वेळ काढून आमच्या सर्व प्रेक्षकांशी बोललात, त्याबद्दल मुंबई सर्वांची तर्फे मनपूर्वक धन्यवाद. आपण कुठेही जाऊ नका, आपण आता एकत्र जाणार आहोत लायन आणि जंगल सफारीला. आत्ता मी उभी आहे व्याघ्रविहारच्या समोर. या व्याघ्रविहारच्या समोर मी एवढ्यासाठी थांबले आहे कारण मी वाट बघते व्याघ्र सफारीला घेऊन जाणाऱ्या बसची. खरं बघायला गेलं तर इथे बरेचसे वाघ आहेत, त्याच्यामध्ये नेहमी दिसणारा आपला देशी वाघ आणि पांढरा वाघ हे इथलं महत्त्वाचं आकर्षण आहे. इथे एक पर्यटकांच्या सेफ्टीसाठी, सुरक्षिततेसाठी एक ॲडिशनल केअर घेतली गेलेली आहे. इथे तुम्हाला मागे जाळीचे 2 दरवाजे दिसत आहेत. कुठलीही बस आल्यानंतर जाळीचा पहिला दरवाजा उघडला जातो, त्यानंतर त्याच्यामध्ये बस जाते आणि नंतर मग पुढचा दरवाजा हा दरवाजा बंद केला जातो, मग पुढचा दरवाजा उघडला जातो आणि मग त्यानंतर बस पुढे जाते आणि पुन्हा तो दरवाजा बंद केला जातो. अशा प्रकारे पर्यटकांची सुरक्षा ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाहिली जाते. तर आपण वेळ दवडायला नको, मी आता तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाते व्याघ्र सफरीवर, चला. आत्ता मी तुम्हाला घेऊन आलेले आहे संजय गांधी नॅशनल पार्क म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावरील पर्यटकांसाठी खुल्या असलेल्या सर्वात उंचीच्या पॉईंटवरती म्हणजे हायेस्ट पॉईंटवरती. या पॉईंटचं नाव आहे गांधी टेकडी किंवा गांधी टोपी याला म्हणतात. माझ्या मागे जे स्ट्रक्चर किंवा जे स्मारक तुम्ही पाहत आहात त्याला महात्मा गांधी स्मारक असंही संबोधलं जातं. 1950 साली आपले भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसादजी यांच्याकडून या स्मारकाचं उद्घाटन झालं. गांधी टोपीला भेट देण्यामागे पर्यटकांचं आणखीन एक कारण आणि एक आणखीन एक स्वार्थ असतो असं म्हणायला हरकत नाही. एकतर गांधी टेकडी ही उंचावरती वसलेली आहे, त्याच्यामुळे इथलं निसर्गरम्य वातावरण तर आहेच आहे, पण इथे सुंदरशी बाग डेव्हलप करण्यात आली आहे, मस्त लँडस्केपिंग करण्यात आलं आहे आणि इकडनं उभं राहून आपण पूर्ण बोरिवलीचा परिसर पाहू शकता आणि आसपासचा जो पूर्वीकडचा म्हणजे नॅशनल पार्कचा पूर्ण परिसरसुद्धा पाहू शकता आणि बोरिवलीकडचाही परिसर पाहू शकता. असे दुहेरी फायदे म्हणजे हवेचं थंडगार वातावरण इथे दिवसाचे 24 तासही असतं. आज पूर्ण दिवसभरामध्ये आपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बरेच फिरलो, बरीच धमाल केली, बरेचसे असे अविस्मरणीय प्रसंग, अविस्मरणीय आठवणी डोळ्यात साठवून ठेवल्या. सर्वात आधी आपण कृष्णगिरीला गेलो, मस्तपैकी वनराणीमध्ये झुकझुक करत बसलो, एन्जॉय केली. लहान मुलांसारखी मस्ती मी तर केलीच केली, पण तुम्ही तिथे बसून घरबसल्या केली असेल यात कुठलीही शंका नाही. त्यानंतर ट्री हाऊसवरती चढलो होतो. या बऱ्याच मस्ती आणि मजा आपण केल्या, व्याघ्र सफरीवर आपण गेलो, वाघांना पाहिलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एका दिवसामध्ये फिरून या आठवणी मनात साठवण्यासारख्या नाहीच आहेत मुळी, पण आपण छोटासा हा प्रयत्न मुंबई सर्वांच्या या भागात केला आहे. मला माहिती आहे तुम्हाला हा प्रयत्न खूप आवडला असणार आहे, तेव्हा
निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. खरं तर निरोप घेता येत नाही आहे, पण तरीसुद्धा मुंबई सर्वांचीच्या पुढच्या भागामध्ये एका वेगळ्या ठिकाणी एका वेगळ्या रंगामध्ये रंगून जायला तुम्हा सगळ्यांना मी मुंबईत फिरवायला घेऊन जाणार आहे. तोपर्यंत मी प्राजक्ता भोईटे तुम्हाला करते बाय बाय. काळजी घ्या आणि पाहत राहा आपल्या सर्वांचा आवडता शो मुंबई.